कोरोनाच्या या सगळ्या संकटानंतर आता नव्या व्हायरसनं भीती निर्माण केली आहे. ॲडेनो व्हायरसनं पुणेकरांची झोप उडवली. हा व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे, पाहूया त्या रिपोर्टमधून. ॲडेनो व्हायरसनं उडवली पुणेकरांची झोप. बंगाल पाठोपाठ पुण्यात व्हायरसची एंट्री. व्हायरस करतोय लहान मुलांना टार्गेट. कोरोनाच्या संकटातून सावरत नाहीत तोवर आता आणखी एका व्हायरसनं पुणेकरांची झोप उडवली आहे. पश्चिम बंगाल पाठोपाठ आता पुण्यातही ॲडेनो व्हायरसची एंट्री झाली. आतापर्यंत व्हायरसनं जवळपास 12 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ICMR NICED बंगालमधील काही मुलांच्या चाचण्या घेतल्या, त्यामध्ये श्वसन संसर्गाच्या किमान 32% नमुन्यांमध्ये हा विषाणू आढळल्यानं खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये ॲडेनो व्हायरस विषाणूची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. ॲडेनो व्हायरस हा एक प्रकारचा श्वसन मार्गाला संसर्ग करणारा विषाणू आहे आणि मुख्यत्वे तो आपल्या शरीरामध्ये नाकावाटे श्वासावाटे प्रवेश करतो आणि घशामध्ये टॉन्सिल्स आणि त्याच्या शेजारी असलेल्या ॲडेनॉइड्स ग्रंथीमध्ये तो प्रवेश करतो आणि तिथे वाढतो, त्यामुळे त्याला ॲडेनो व्हायरस म्हणतात. पुण्यातही आता या व्हायरसची एंट्री झाल्यानं सगळ्यांची चिंता वाढली. ॲडेनो व्हायरसची लक्षणं: थंडी वाजून सामान्य ताप येणं, ताप लागणं, सर्दी ताप खोकला, घसादुखी, डोळे लाल होणं, श्वसनास त्रास होणं. बऱ्याचदा हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो आणि तो बरा होतो. मुख्यत्वे हा अगदी छोट्या मुलांना वरच्यावर होत असतो आणि त्यातही जी मुलं कमी वजनाची जन्मतात, म्हणजे 1800 ग्रॅमपेक्षा कमी वजन असतं जन्मता, अशा मुलांना हा जास्ती गंभीररित्या होऊ शकतो आणि अशा मुलांमध्ये न्यूमोनिया किंवा क्वचित प्रसंगी त्यांना उलट्या, जुलाब आणि ताप वाढून त्यांना अतिशय गंभीर परिस्थिती होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं आता मुलांना काही सूचना दिल्यात, पाहूयात. मुलांना 3 ते 5 दिवस ताप असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करा. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तातील ऑक्सिजनची पातळी 92% कमी असेल तर रुग्णालयात दाखल करा. आजारी असताना मुलांना शाळेत न पाठवण्याचा सल्ला. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जास्त गर्दी टाळण्याचा सल्ला. मास्क घालण्याचा आग्रह धरण्याचा सल्ला. त्यामुळे विनाकारण भीती न बाळगता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. ब्युरो रिपोर्ट, सांगली.